हॅलो मुलांनो, आज आपण मराठीचा धडा 16वा मुक्या प्राण्यांची कैफियत शिकणार आहोत. मुलांनो, कैफियत म्हणजेच तक्रार म्हणजेच कंप्लेंट. मुलांनो, माणसाने नेचरचा बॅलेन्स बिघडवला आहे. जल वायू ध्वनी प्रदूषण वाढवले आहे. मोठ्या प्रमाणात झाडे कापली जात आहेत. जमिनीत रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुलांनो, त्यामुळे पर्यावरणाचा बॅलेन्स बिघडला आहे. नेचरमध्ये राहणारे कीटक पक्षी प्राणी मासे यासारखे मुके प्राणी प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. तर मुलांनो, या पाठात संवादाद्वारे सर्व मुक्या प्राण्यांनी मानवाकडे तक्रार केली आहे. ती तक्रार कोणती केली आहे ते आपण पाठ वाचून शिकूया. धडा 16वा मुक्या प्राण्यांची कैफियत. माणूस वनामध्ये गाई चारायला घेऊन गेला होता. गाय चरत असताना एक चिमणी उडत उडत तिच्याजवळ येते. मुलांनो, तुम्ही इथे पिक्चरमध्ये पहा, तुम्हाला एक माणूस दिसत आहे. या माणसाने गाईला चारायला जंगलात नेले आहे. माणूस मोबाईलवरती बोलत आहे. तुम्हाला पाणी दिसत आहे. पाण्यामध्ये तुम्हाला मासोळी दिसत आहे. आणि गाय चरत असताना तेथे चिमणी उडत उडत आली आहे. आता मुलांनो, गाय व चिमणीमधील संवाद येथे सुरू होत आहे. त्याचा आता आपण अभ्यास करूया. चिमणी चिव 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 ग, तिकडे तू कोण ग? तर मुलांनो, चिमणी गायीकडे चिवचिव करत आली आहे आणि प्रश्न केला आहे, क्वेश्चन केला आहे, तिकडे तू कोण ग? त्यावर गाय उत्तर देत आहे, अग मी कपिला मावशी. का ग चिव उदास दिसी? मुलांनो, कपिला म्हणजेच गाय, उदास उदास म्हणजे दुःखी सॅड. तर गायीने चिमणीला सांगितलं आहे की मी कपिला मावशी, तू चिव उदास सॅड दुःखी का दिसत आहे? गायीने चिमणीला प्रश्न केला आहे, क्वेश्चन केला आहे. चिवने आता काय सांगितलं आहे ते पाहूया. काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई. काय करू सुचतच नाही, भीती फार वाटते बाई. सुचत नाही म्हणजेच मुलांनो कळत नाही. भीती म्हणजेच घाबरा. छाती म्हणजेच चेस्ट. तर मुलांनो, चिवूने चिमणीने गाईला सांगितलं आहे, काय करू मला समजत नाही, सुचत नाही, मला भीती घाबरा भरपूर वाटत आहे. माझी छाती माझी चेस धडधडते, असं चिवूने चिमणीने गाईला सांगितलं. आता गाय काय सांगत आहे चिवला ते पाहूया. अगं अगं चिवताई, मोबाईलचा आवाज तुझं सहन न होई. तू आहेस नाजूकशी, आवाजाने होशी कासाविशी. मुलांनो, नाजूकशी म्हणजेच लहान, कासाविशी म्हणजेच व्याकुळ होणे. तर मुलांनो, गाईने चिमणीला सांगितलं की तू एकदम लहान आहे, नाजूकशी आहे, तुला मोबाईलचा आवाज सहन होत नाही, त्या आवाजाने तुझा जीव व्याकुळ होतो, तू कासाविशी होते. आणि हे सांगत असताना गाय आपले डोळे पुसते. आता मुलांनो, चिव काय सांगत आहे पहा गाईला. कपिला मावशी, काय ग झाले, तुझे सुद्धा डोळे का पानावले? तर मुलांनो, चिवने गाईला डोळे पुसत असताना पाहिलं. त्यासाठी चिवने गाईला विचारलं की कपिला मावशी काय झाले, तुझे सुद्धा डोळे का पानावले? मुलांनो, डोळे पानावले म्हणजेच तू दुःखी का आहेस, हा प्रश्न चिवने कपिला मावशीला गाईला केला आहे.
आता गाय उत्तर देत आहे. गाय आपली तक्रार कैफियत चिऊला सांगत आहे. काय सांगत आहे पाहूया. काय सांगू चिऊताई, प्लॅस्टिकचा बग ढीक किती, घासाबरोबर प्लॅस्टिक जाते, माझे तर पोडशूळच उडते. मुलांनो, ढीक म्हणजेच ढिगारा, पोडशूळ उठणे म्हणजेच पोट दुखणे. तर मुलांनो, गाईने चिऊला सांगितलं की काय सांगू तुला, प्लॅस्टिकचा भरपूर असा ढीग असतो. जेव्हा आम्ही गवत खातो, ग्रास खातो, तेव्हा प्रत्येक घासाबरोबर प्लॅस्टिक आमच्या पोटात जाते आणि प्लॅस्टिक पोटात गेल्यामुळे आमचे पोट म्हणजेच पोडशूळच आमचे उठते, आमचे पोडशूळ म्हणजेच पोट दुखते, असं गाईने चिऊला सांगितलं. आता चिऊ काय सांगत आहे पहा. काय करावे सुचत नाही, मानव शहाणा होतच नाही. चिऊने सांगितलं आहे की काय करावे सुचत नाही, कळत नाही, समजत नाही, मानव शहाणा होतच नाही. आता गाय काय सांगत आहे पहा. चल ग जाऊ तलावावर, पाणी पिऊ घोटभर. दोघी तलावाच्या काठावर जातात. मुलांनो, गाय चिऊला सांगत आहे की आपण तलावावर जाऊन थोडा घोटभर पाणी पिऊ, आणि दोघी तलावाच्या काठावर जातात. आता इथे मासोई काय सांगत आहे पहा. अगं कपिला, अगं चिऊ, नका इथले पाणी पिऊ. तर मुलांनो, मासोळी म्हणजेच फिश गाईला व चिऊला पाणी पिण्यास मनाई करत आहे. तर त्यावर चिऊ काय विचारत आहे मासोईला ते पहा. कागं कागं मासोई, तू तर राहतेस या जळी. जळी म्हणजेच पाण्यात. मुलांनो, चिऊने प्रश्न केला आहे, क्वेश्चन केला आहे मासोईला की मासोई, तू आम्हाला पाणी पिण्यास मनाई का करत आहे, तू तर या पाण्यामध्ये राहत आहेस, आम्हाला पाणी पिण्यास मनाई का करत आहे. हा प्रश्न चिमणीने मासोईला केला आहे. आता मासोई काय सांगत आहे पहा. अगं इथले जल विषारी, टगमग जीवाची होते भारी, पाणी आहे घाण घाण, तडफडती जलचरांचे प्राण. मुलांनो, विषारी म्हणजेच पॉइजन, घाण म्हणजेच खराब. तर मासोईने चिऊला सांगितलं आहे हे जल, हे पाणी विषारी आहे, त्याच्यामुळे जीवाची तगमग होते, जीव बेचैन होतो. पाणी खराब असल्यामुळे या जलामध्ये राहणाऱ्या प्राण्यांचे जीव तडफडत राहतात, असं मासोईने फिशने चिऊला सांगितलं. आता गाय काय सांगत आहे पहा. ते बघ आले नागोबा. नागोबा म्हणजेच स्नेक. चिऊ नागोबास उद्देशून बोलते. ओहो ओहो नागोबा, आज का झाले रागोबा. रागोबा म्हणजेच अँग्री. तर चिऊ नागोबास उद्देशून सांगत आहे की नागोबा, तुम्ही आज का अँग्री आहात, तुम्ही आज का रागोबा झाला आहात, असा प्रश्न चिऊने स्नेकला केला आहे. नागोबा उत्तर देत आहे. नाही वारूळ नाही शेती, मला पकडून लाह्या देती, नको नको ती अंधश्रद्धा, मानवा डोळे जरा उघड आता. लाह्या म्हणजेच पॉपकॉर्न, अंधश्रद्धा म्हणजेच चुकीची समजूत. तर मुलांनो, नागोबा सांगत आहे की शेती नाही आहे, त्यामुळे वारूळ नष्ट आहे, आणि वारूळ नष्ट असल्यामुळे माणूस मला पकडतो आणि मला लाह्या म्हणजेच पॉपकॉर्न खाण्यासाठी देतो. मुलांनो, नागोबा सांगत आहे की मानवा आपले डोळे जरा उघड, अंधश्रद्धा म्हणजेच चुकीची समजूत बाळगू नकोस. गाय माणसाला उद्देशून बोलते. का मुक्या प्राण्यांना देता त्रास, का जंगलांचा करता रास, वाघोबा मग घालतात झडप, तुम्हालाच करतात पोटात गडप. रास म्हणजे नष्ट करणे. तर मुलांनो, गाय माणसाला उद्देशून सांगत आहे की तुम्ही मुक्या प्राण्यांना त्रास का देतात, तुम्ही जंगलांना नष्ट का करतात. जंगल नष्ट केल्यामुळे वाघाला राहण्यास जागा राहत नाही, त्यांना खाण्यास काही मिळत नाही, त्यामुळे वाघोबा तुमच्यावर झडप घालतात आणि तुम्हालाच खातात,
हे गायीने माणसाला उद्देशून सांगितले. आता मुलांनो सर्व प्राणी काय सांगत आहे पहा. मानवा मानवा ऐक तर खरे, वंचरे आता नच तुझे सोयरे, करत राहशील जर प्रदूषित सारे, धरती माता देईल दुष्णे, तडपशील मग दुधाविना, तडपशील मग अन्नाविना, तेव्हाच होईल आमचे स्मरण, जागृत होऊन राक्षस पर्यावरण 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 ब्रॅकेटमध्ये दिलं आहे, माणूस खाली मान घालतो. तर मुलांनो नच म्हणजे नाही, वनचरे म्हणजे वनात राहणारे, सोयरे म्हणजेच रिलेटिव, दूषणे म्हणजेच दोष देणे, स्मरण म्हणजेच आठवण. तर मुलांनो सर्व प्राणी माणसाला सांगत आहेत की मानवा मानवा आमचे म्हणणे ऐक, वनात राहणारे प्राणी आता तुझे सोयरे रिलेटिव नाही आहेत, जर तू असेच पर्यावरण प्रदूषित करशील तर धरती माता तुला दोष देईल, मग तू दुधाविना अन्नाविना तडपशील, तेव्हा तुला आमचे स्मरण म्हणजेच आठवण होईल, मग तू जागृत होऊन राक्षील पर्यावरण. मुलांनो हे ऐकून माणूस आपली मान खाली घालतो, त्याला आपली चूक समजते. माणूस काय सांगत आहे पहा. नका नका हो असे बोलू, आम्ही आमचे वर्तन बदलू, पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण, सदा करीन वृक्षारोपण, हिरवेगार वनीकरण, कीटक पक्षी अन जलचर, सगळे सोयरे तुम्ही वनचर. मुलांनो वर्तन म्हणजेच वागणूक म्हणजेच बिहेवियर, नेहमी नेहमी म्हणजे सदा, कीटक कीटक म्हणजे इन्सेक्ट, सगळे सोयरे म्हणजेच नातेवाईक. तर मुलांनो माणसाला आपली चूक समजते आणि माणूस सर्व प्राण्यांना सांगतो तुम्ही असे बोलू नका, आम्ही आमचे वर्तन बदलू, पर्वत जल वातावरण आम्ही प्रदूषित करणार नाही, आम्ही नेहमी वृक्षरोपण म्हणजेच झाडे लावू, जंगलांना हिरवेगार करू, कीटक पक्षी जंगलात राहणारे प्राणी पाण्यात राहणारे प्राणी आमचे नातेवाईक आहेत, असे शेवटी माणूस सर्व प्राण्यांना सांगत आहे. मुलांनो लेखिकेचे नाव आहे ज्योती वैद्य शेटे. मुलांनो शब्दार्थ आता आपण पाहूया. कैफियत कैफियत म्हणजे मुलांनो तक्रार, कासावीस होणे म्हणजेच व्याकुळ होणे. पुढचा शब्दार्थ आहे डोळे पाणावणे म्हणजेच मुलांनो दुःख होणे, रडू येणे. पोटशूळ उठणे पोटशूळ उठणे म्हणजेच पोट दुखणे. पुढचा शब्दार्थ आहे जलचर, जलचर म्हणजेच पाण्यात राहणारे प्राणी. नेक्स्ट शब्दार्थ आहे डोळे उघडणे म्हणजेच जागरूक होणे, सावधान होणे. पुढचा शब्दार्थ आहे सगळे सोयरे म्हणजेच नातेवाईक. पुढचा शब्दार्थ आहे रास म्हणजेच नष्ट, दूषण देणे म्हणजेच दोष देणे. पुढचा शब्दार्थ आहे स्मरण, स्मरण म्हणजेच आठवण. शेवटचा शब्दार्थ आहे वनचरे, वनचरे म्हणजेच वनात राहणारे प्राणी. तर मुलांनो या पाठातून आपल्याला काय शिकायला मिळाले, तर मुलांनो आपल्याला या पाठातून हे शिकायला मिळाले की आपल्या वागण्याने आपल्या आजूबाजूला राहणारे पक्षी प्राणी कीटक झाडे यांना त्रास झाला पाहिजे नाही, फक्त आणि फक्त आपल्या फायद्यासाठी आपण या नेचरचा उपयोग करू नये.
तर मुलांनो, त्याबरोबर या नेचरमध्ये राहणारे जे प्राणी आहेत त्यांचा सुद्धा विचार करायला पाहिजे. मुलांनो, त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या जगण्याने नेचरचा बॅलन्स योग्य होऊ शकतो. मुलांनो, त्यामुळे आपल्याला आपल्या वागण्यामध्ये बदल करायला पाहिजे. मुलांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा पाठ समजला असेल. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.